लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेत संपूर्णतः नव्यानं तयार झालेला हा मतदारसंघ आहे. 2019 आपल्या तिसऱ्या निवडणुकीला हा मतदारसंघ सामोरा जातो आहे. अर्धा पुणे जिल्ह्यात आणि अर्धा कोकणात असा विभागला गेलेला हा मतदारसंघ आहे. राजकीय ऐतिहासिक आणि भौगोलिक वैविध्य असलेल्या मावळ मतदारसंघाची हवा काय आहे पाहूयात. मावळ मतदारसंघ म्हणजे अर्ध पुणे अर्ध कोकण. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड मावळ आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल उरण आणि कर्जत हे विधानसभा मतदारसंघ मावळमध्ये मोडतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी करत शेतकरी कामगार पक्षात उडी घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी उमेदवार शोधायची धावाधाव करावी लागली. अखेर राहुल नार्वेकरांना पुढे करण्यात आलं. शिवसेनेकडून तत्कालीन विद्यमान खासदार गजानन बाबर यांना संधी मिळेल अशी शक्यता असताना अखेरच्या क्षणी श्रीरंग बारणेंची वर्णी लागली. मोदी लाटेत बारणेंना अनपेक्षित विजयही मिळाला. त्यांनी जगताप यांच्यावर 1,57,397 मतांनी विजय मिळवला. राष्ट्रवादीची पुरती धुळधाण झाली. मात्र आता मतदारसंघातली स्थिती वेगळी आहे. या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व निर्माण झालं आहे. बारणेंचे कट्टर विरोधक आणि उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेल्या लक्ष्मण जगताप यांनी आता भाजपात प्रवेश केलाय. युतीची शक्यता कमी असल्यानं भाजपनं बारणेंवर टीका सुरू केली आहे. युती झालीच तर सलग 2 विजय मिळवल्यानं शिवसेना या मतदारसंघावर दावा सांगणार हे नक्की. मात्र भाजप नेते हा मतदारसंघ आपला असल्याचा दावा करतायत. मला आता प्रश्न कुठले राहिले यापेक्षा प्रश्न कुठला सुटला हे जर खासदार सांगू शकले तर सोयीस्कर होईल. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या कारकिर्दीत मावळ लोकसभेतला कुठलाही प्रश्न सुटला नाही. एकही प्रश्न ते सोडू शकले नाही. त्याचाच परिणाम त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व नगरपालिका ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या नाकर्तेपणाचा परिणाम शिवसेनेला भोगावा लागला. मावळ मतदारसंघात 6 आमदार भाजपचे आहेत तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी 1 आमदार आहे. त्यामुळे भाजपला या मतदारसंघावर दावा करण्याकरता सबळ कारण आहे. महापालिका निवडणुकीत मतदारसंघातल्या जवळपास सर्वच महापालिका नगरपालिकांवर भाजपची सत्ता आहे. तीही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विरोधात लढून साधा सरळ हिशोब केला तर विधानसभेला 6 मतदारसंघात मिळून भाजपला 4,37,161 मतं मिळाली तर शिवसेनेला 2,46,775 मतं मिळाली आहेत. त्यामुळे युती झाली तरीही जागा आम्ही सोडवून आणू असा दावा भाजप करतंय. भारतीय जनता पक्षाला जो जनाधार मिळालाय त्या जनाधाराच्या आधारावर उद्या युती झाली तरी भारतीय जनता पक्ष हा मतदारसंघ सोडून घेईल आणि युती झाली नाही तर प्रश्नच नाही. पण कुठल्याही किमतीवर इथं भारतीय जनता पक्षाचा खासदार असेल भले तो मी असेल किंवा भारतीय जनता पक्षाचा इतर कुणी असेल. तर मोदी लाटेमुळे लोक भाजपच्या बरोबर होते असं सांगत या जागेवर दावा सोडायला शिवसेनेनं स्पष्ट नकार दिलाय. युती करणं न करणं हा पूर्णपणे अधिकार पक्षप्रमुखांचा आहे. परंतु युती झाली नाही तरी देखील मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना हा विजय होणार आहे. मी 2009 विधानसभा लढवली, 2014 लोकसभा लढवली, या दोन्ही निवडणुकीमध्ये व्यक्तिगत मला मानणारा या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठा मतदार असल्याकारणानं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कोणत्याही प्रकारचं प्राबल्य या अगोदर देखील नव्हतं, यापुढे देखील राहणार नाही. कधी काळी सर्वाधिक ताकदवान असलेल्या राष्ट्रवादीची मात्र या ठिकाणी दयनीय अवस्था आहे. असं असलं तरी भाजप आणि शिवसेनेला टक्कर द्यायला सक्षम असल्याचा दावा स्थानिक नेते करतायत. शेकापसोबत युती केल्यानं कोकणात पक्षाची ताकद वाढली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता गेली असली तरी 2 राष्ट्रवादी आहे. जे उरले ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत असा नेत्यांचा दावा आहे. वास्तविक पाहता तुम्ही ग्रामपंचायत पाहिला असेल तर आमच्या ताब्यात आहे, पंचायत समिती आमच्या ताब्यात आहे, जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आहेत. तिथं जरी आणि पिंपरी चिंचवड पण बऱ्यापैकी आमचं तिथं वर्चस्व आहे. आणि आज जर पाहिलं तर कोण म्हणतं आमचा उमेदवार नाही, कोण नाही, कोण नाही, आमच्याकडं म्हणजे काय म्हणतात ढीकभर उमेदवार आमच्याकडं आहेत. ते संभ्रम निर्माण करायचं काम तुम्हाला माहिती सध्या ते भाजप हे संभ्रम निर्माण करते लोकांमध्ये. यांच्याकडे उमेदवार नाही, आमच्याकडे भरपूर उमेदवार आहेत, ताकदीचे उमेदवार आहेत. आणि ते योग्य वेळेस आम्ही त्यावेळेस त्यांना सांगू की आणि ह्यावेळेस राष्ट्रवादी नक्कीच त्या ठिकाणी येईल अशी मला खात्री आहे. अर्धा कोकणात आणि अर्धा पुणे जिल्ह्यात असलेल्या मतदारसंघात उमेदवार कुठला आहे यालाही महत्त्व आहे. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वच पक्षांनी आतापर्यंत पिंपरी चिंचवडचे उमेदवार दिलेत. आताही शिवसेनेकडून श्रीरंग बारणे, भाजपकडून लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादीकडून संजोग वाघेरे यांची नावं चर्चेत आहेत. भाजपचे
उरणचे महेश बालदी आणि पनवेलच्या रामशेठ ठाकूर यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. या मतदारसंघाचं चित्र हे बहुतांश युतीच्या भवितव्यावर अवलंबून आहे. मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासूनच मावळवर शिवसेनेचा वर्चस्मा राहिलेला आहे. मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये या मतदारसंघात भाजपचीही ताकद प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. म्हणूनच आगामी निवडणुकीमध्ये विजयाची संधी या दोन्ही पक्षांना समसमान पातळीवर आहे असं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय. तर दुसरीकडं राष्ट्रवादीची मात्र अवस्था केविलवाणी आहे. पण काहीतरी चमत्कार घडेल आणि आपल्यालाही या मतदारसंघात विजय मिळेल अशी आशा राष्ट्रवादी बाळगून आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित आडेसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. पुणे आणि रायगडमधल्या तीन मतदारसंघांचा मावळ लोकसभा मतदारसंघ बनला आहे. त्यामुळं साहजिकच इथल्या समस्याही वेगळ्या आहेत. रायगड हा कोकणचा भाग आहे, त्यामुळं इथं कोकणाला ज्या समस्या आहेत त्याच इथल्या लोकांच्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या वेगळ्याच आहेत. पाहूयात या मतदारसंघामध्ये नक्की काय मतदारांच्या अडचणी आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघावर पगडा आहे तो पिंपरी चिंचवडचा. वास्तविक पाहता पिंपरी चिंचवडमधल्या लोकांना मुंबई लोणावळ्याला जाण्यासाठी अतिरिक्त ट्रेनची आवश्यकता आहे. या फेऱ्या वाढाव्यात आणि त्याचबरोबर ट्रॅकही वाढवले जावेत ही गेल्या कित्येक वर्षांची मागणी आहे. पण या बाबतीत निर्णय झालेला नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणारी अनेक घरं ही संरक्षण विभागाच्या हद्दीत अर्थात रेड झोनमध्ये येतात. हा प्रश्न संरक्षण विभागाशी निगडीत असल्यानं खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यावर तोडगा काढण्यासाठी पावलं उचलणं गरजेचं होतं. पण त्यावर अजून तोडगा निघालेला नाही. पिंपरी चिंचवडच्या दृष्टीनं मावळ बंद पाईपलाईन योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजनेमुळे शहराची पाण्याची समस्या पूर्ती मिटणार आहे. पण या योजनेला मावळ विधानसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या योजनेचे समर्थक आणि विरोधक मतदारसंघात येत असल्यामुळे बारणे यांनी कधीही स्पष्ट भूमिका घेऊन सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला नाही. लष्कराच्या हद्दीतून जाणाऱ्या बोबखेल किंवा रक्षक रस्त्यासंदर्भातही बारणे यांनी काहीच केलं नसल्याची टीका केली जाते. रायगड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या भागात रस्ता, रेल्वे आणि वीज या एकाही प्रश्नाला बारणे यांनी हात घातलेला नाही. आदिवासी भागात तर ते फिरलेच नसल्यानं आदिवासींच्या समस्या त्यांना माहीतही नाहीत अशी टीका केली जाते. प्रश्न कुठले राहिले यापेक्षा प्रश्न कुठला सुटला हे जर खासदार सांगू शकले तर सोयीस्कर होईल. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या कारकिर्दीत मावळ लोकसभेतला कुठलाही प्रश्न सुटला नाही, एकही प्रश्न ते सोडू शकले नाही. श्रीरंग बारणे हे खासदार ॲक्च्युली पिंपरींजडचे आहेत का खालच्या भागाचे, कोकणातले आहेत हेच कळत नाही. कारण का ते पिंपरींजडमध्ये राहत असूनसुद्धा कधी पिंपरींजड नागरिकांना भेटत नाही किंवा तिथल्या समस्यांशी निगडीत त्यांनी कधी तिथल्या लोकांना भेटले पण नाही. खासदार म्हणून लोकसभेतील पुरस्कार मिळणे ही गोष्ट वेगळी आणि खासदार म्हणून आपण केलेली मतदारसंघातल्या कामांचा जर लेखाजोखा केला तर मला असं वाटतं की बरेचसे प्रश्न केंद्र सरकारच्या निगडीत असलेले पिंपरींचं महापालिकेतले आजही सुटले नाही. तर पिंपरींचं शहरासाठी खासदारांचा काही उपयोग झाला नाही. दोन्ही खासदारांचा म्हणजे इकडं आमचे शिरोडचे असतील, खेडचे असतील किंवा आमचे इकडं मावळचे असतील, पिंपरी शहरामधले अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. म्हणजे त्यामध्ये रेड झोन, बोबकेलचा प्रश्न, हे मूळ प्रश्न अनेक वर्षापासून या ठिकाणी पडलेले आहेत. आणि हे खासदार निवडणूक आल्यानंतर सांगतात की आम्ही रेड झोन सोडू, आम्ही इथे बोबकेलचा प्रश्न सोडू, अन्य काही विषय सोडू, पण हे अपयशी ठरलेले आहेत. दुसरीकडे बारणे यांनी मात्र कधी नव्हे ते मतदारसंघात प्रचंड कामं केल्याचा दावा केलाय. आदिवासी भाग असेल, मावळ असेल किंवा पिंपरी चिंचवड, सगळीकडेच कामाचा धडाका लावल्याचा दावा त्यांनी केला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या चार वर्षापूर्वी मला निवडून देण्यात आलं आणि गेल्या चार वर्षामध्ये कधी देखील झाली नाही एवढी कामं मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मी केलेली. विरोधक हे चर्चा करत असतात, विरोधक आपली बाजू सांगत असतात. या संपूर्ण मतदारसंघातील जो मतदार आहे, जे नागरिक आहे, ते माझ्या कामावरती संतुष्ट आहेत. त्याने एक खासदार म्हणून आपण एकदा मतदान झालं की लोकांना आपण सांगतो की बाबा खासदार निवडून आले, पण मॅक्झिमम खासदार जे असतात की बाबा ते कधी नसतातच. पण एक बारणे साहेबांसारखा जो खासदार म्हणून आपल्याला लाभलेला आहे
तर पवना धरणाचा गाळ काढल्यामुळे पिंपरी चिंचवड शहराला त्याचा फायदा झाला, मावळमध्ये पूर्ण फायदा झाला तिथे. नक्कीच समाधान आहे, कारण आजपर्यंत जेवढे खासदार आले त्या खासदारांनी अशा प्रकारचं काम कधीच केलं नव्हतं. आपले खासदार हे प्रत्येक 4 वर्ष झाले संसदरत्न पुरस्कार त्यांना मिळतोय, कारण त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्याची एक पावती आहे. श्रीरंग बारणी यांनी संसदेत सलग 4 वर्ष सर्वाधिक प्रश्न विचारण्याची कामगिरी केली आहे आणि त्यासाठी त्यांना संसदरत्न पुरस्कारही मिळालाय. पण केंद्र सरकारशी निगडीत प्रश्नांवर बारणे काहीसे अपयशी ठरल्याचं समोर येत आहे. पिंपरी चिंचवडहून कैलास पुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.